ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी कोल्हापुरामध्ये महत्त्वाची बैठक। पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह कारखाना प्रतिनिधी उपस्थित आहेत। ऊस दराच्या मुद्द्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी चर्चा होणार आहे। ऊस दरावर निर्णय होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं। राजू शेट्टी यांच्या गैरहजेरीत ही बैठक होणार आहे। कारखानदार नमणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। ऊस दराचा तिढा या वर्षी असा आहे, ग्राफिकच्या माध्यमातून समजून घेऊया। या वर्षी सरासरी 2800 रुपयांची एफआरपी कारखानदारांना द्यावी लागणार। ऊस दराचा तिढा आपण समजावून घेतोय, काय नेमका मुद्दा हेही पाहतोय। बाजारातले साखरेचे भाव पाहता ते शक्य नसल्याचा कारखानदारांचा युक्तिवाद आहे। यामुळे एफआरपी 3 टप्प्यात देण्याचा कारखानदारांचा प्रस्ताव आहे। शेतकरी संघटनांचा या प्रस्तावाला विरोध आहे। एकरकमी एफआरपी वर शेतकरी संघटना ठाम आहे। ज्ञानेश्वर साळके आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण पाहिलं की शेतकरी संघटना या ठाम आहेत की एकरकमी एफआरपी ही हवीच आहे, मात्र कारखानदारांचा त्याला विरोध आहे। कारखानदारांचा प्रस्ताव असा आहे की एफआरपी 3 टप्प्यात देण्याचा आमचा विचार आहे। आता हे परस्पर विरोधी सगळे दावे प्रतिदावे युक्तिवाद केले जातात, यातून मार्ग निघण्याची शक्यता आजच्या महत्त्वाच्या बैठकीत कुठे दिसते का? मनोज सर, गेल्या तासाभरापासून ही कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहावरती बैठक सुरू होती। या बैठकीला प्रामुख्याने पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व कारखानदारांचे प्रतिनिधी आणि आमदार खासदार या ठिकाणी उपस्थित होते। आणि यामध्ये आता कारखानदारांनी एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने एफआरपीची ज्यामध्ये कायद्यानं नोंद आहे की एफआरपी ही 14 दिवसात द्यायला पाहिजे आणि ती एफआरपीची रक्कम आहे ती एक रकमी देण्यास आता कारखानदारांनी एक पुढचं पाऊल टाकलेलं आहे। आणि बऱ्याच वेळ याच्यावरती ह्या चर्चा सुरू होत्या, मात्र साखर कारखानदारांनी सध्या मार्केटमध्ये जे आहेत ते भाव कमी आहेत साखरेचे आणि त्यामुळे ते शक्य नसल्याचा प्रस्ताव दिला होता। मात्र यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आक्रमक झाल्यानंतर अखेर यावरती मान्यता देण्यात आलेली। मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुन्हा एकदा त्यांच्या समोर प्रस्ताव ठेवला की एफआरपी पेक्षा 14% अधिक रक्कम आहे ती आम्हाला आता पाहिजे, कारण एफआरपी ही कायद्यानं देणं बंधनकारक आहे। मात्र यावर्षी उसाला अधिक भाव मिळावा अशा पद्धतीची स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मागणी केलेली आहे आणि या एकूणच मागणीवरती आहे ती आजची बैठक आहे ती चिसकडलेली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत हे बैठकीतून आता बाहेर पडलेले आहेत आणि यानंतर आता माध्यमांच्या समोर ती भूमिका मांडतील। मात्र सध्या हेच सांगता येईल की कारखानदारांनी जरी एक पाऊल पुढे टाकलं असलं तरी दुसऱ्या बाजूला एफआरपीपेक्षा अधिक 14% रक्कम आहे ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मागितली जाते आणि त्या अनुषंगाने ही बैठक आता चिसकडलेली आहे। मनोज सर, धन्यवाद। ज्ञानेश्वर, आपण लक्ष ठेवून राहा या बैठकीकडे, कारण या बैठकीतनं जर काही तोडगा निघाला तर तो शेतकऱ्यांसाठी फायद्याचा असू शकतो।